नेहा कधी येणार आहेत अजयची आई? येतीलच आता. त्या येतीलच ग, पण अजयचं काय? म्हणजे आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याच्याशी बोलून आलो, त्यानंतर त्याचा एकही फोन नाही, काही कळवलंही नाही त्यांनी. मम्मा बिझी असेल तो. हे तर नेहमीचच कारण झालं. मुळात आम्ही काय म्हणतोय हे त्याला पटतच नाही, रादर पटवूनच घ्यायचं नाहीये त्याला. बरं, त्याच्या आई इथे काय येत आहेत हे काही सांगितलं का त्यांनी? नाही, तसं काही सांगितलं नाही त्यांनी, फक्त भेटायला येते असं म्हणाले. ठीक आहे, त्या आल्यावर कळेलच त्यांना काय म्हणायचंय ते. एनिवे मी आलेच. हा मम्मा, ते आपल्याकडे पहिल्यांदाच येत आहेत. हो हो, डोंट वरी, मी छान पाहुणचार करीन त्यांचा. तसं नाही ग मम्मा, पण त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये जसं अजयशी बोलणं झालं तसं प्लीज त्यांच्याशी बोलू नकोस. नेहा, आता तू शिकवणार आहेस मला कोणाशी कसं बोलायचं ते? तसं नाहीये मम्मा, पण अगं काही असलं तरी त्या माझ्याशी चांगलं वागतात. हो, पण त्या बाबतीत मी कुठे काही म्हणाले. ती माणसं चांगलीच आहेत नेहा, प्रश्न चांगल्या वाईटाचा नाहीये. प्रश्न हा आहे की व्यावहारिक दृष्ट्या काही गोष्टी व्हायला हव्यात त्या होत नाहीयेत. मम्मा, अजयनं सांगितलं ना त्याला आता नाही जमणार, तो प्रयत्न करेल ना घर घेण्याचा, आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास, तो एक ना एक दिवस नक्की घर घे. हे बघ नेहा, तुझं अजयवर प्रेम आहे समजू शकतो, पण तोवर काय नेहा? तू लग्नानंतर त्या घरात राहणार आहेस, फक्त प्रेमाने संसार होत नाही, पैसा सुद्धा लागतो. आणि लग्न झाल्यावर जेव्हा कळेल ना तुला की एवढ्याशा पैशात अख्खा महिना बसवायचा आहे, तोवर खूप उशीर झालेला असेल. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी स्वतःला ऍडजस्ट करायला तयार असेल तर काय हरकत आहे? हरकत काहीच नाहीये, पण काळजी वाटते मला तुझी. हे बघ नेहा, तू प्रेम केलंस अजयवर, तुमचं लग्न लवकर व्हावं म्हणून आम्ही परवानगीही दिली, आम्ही काहीही बोललो नाही, पण जेव्हा संसार सुरू होतो ना तेव्हा प्रेमाबरोबर पैसाही लागतो, आणि म्हणूनच मला अजयच्या आईशी या सगळ्याबद्दल बोलायचंय. आता त्या आल्या की बघूया त्यांचं याबद्दल काय म्हणणं आहे. पण मम्मा प्लीज. नेहा, तुला माझं म्हणणं पटत नसेल तर राहू दे, पण मी तुझ्या भल्याचाच विचार करते आणि मी बोलणार. पण असाच लावून आता काय करायचंय? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? त्यात आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस ग, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अगं पुन्हा आला बघ, घे बघू. एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.